मी काम केलेलं आहे त्यांच्या अनेक सांगण्यासारख्या गोष्टी आहेत, ते मी आता सांगणार नाही, मात्र सभेमध्ये मात्र याबद्दल नक्की बोलेल. नाही, त्या काय म्हटल्यात मला ऐकलेलं नाही, पण जे काय सांगायचं सांगून टाकलं पाहिजे ना. सांगण्यासारखे आहे त्यांना लपवून ठेवायचं कशासाठी, सांगून टाकायचं जे काय आहे ते. सगळ्यांचं सगळ्यांना माहिती असते मी काय आहे, हे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला महाराष्ट्राला माहिती आहे अशा पद्धतीच्या. आणि कोण बोलतं याला आपल्याला काय फार महत्त्वाची द्यायची आवश्यकता नाही असं मला वाटतं. काल सतेज पाटील यांनी एक वक्तव्य केलेलं आहे, एकंदरीतच म्हणले की यांनी महाराजांचे पाया पडलेले फोटो आहेत ते मी व्हायरल करेन असं एकंदरीतच इशारा जे आहे ते दिलेला आहे, जेणेकरून यामुळं सन्मान जो आहे तो त्यांनी गादीचा राखावा असा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला आहे. महाराजांच्या पाया पडत्याला फोटो व्हायरल करण्याची आवश्यकता काय? आम्ही आजही त्यांच्या पाया पडणार आहे, उद्याही पडणार आहोत, आम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्या पाया पडणार आहोत. आणि सगळे पडतात, सगळं कोल्हापूर पडतंय, कोण पाया पडत नाही महाराजांच्या. आणि त्याचे फोटो व्हायरल केल्यानं काय होणार आहे? उलट मंडलिकांचा मान वाढणार आहे यामध्ये, कारण महाराज हे सगळ्यांचे आदरस्थान आहेत. त्यामुळं त्याच्याबद्दल अशा पद्धतीचं ते काय झालं आहे, सतेज पाटलांना या निवडणुकीमध्ये पराभव समोर दिसू लागलेला आहे, त्यांना पश्चाताप व्हायला लागलेला आहे की आपण विनाकारण महाराजांना ह्यामध्ये ओढले असं मला जाणवतं आहे. आणि म्हणून त्यांची भाषा जी आहे, तुम्ही बघितलं असेल 2-3 सभा त्यांच्या, माझ्याशी गाठ आहे, काठी घेईन, म्हणजे त्यांना स्वतः काय बिहार बिहारमध्ये असं वाटतं आहे काय मला माहीत नाही. भाषा त्यांचा भाषेवरचा तोल म्हणजे गेलेला आहे. आणि ते नेहमी त्यांचं त्यांना थोडंसं त्रास होतो आहे, मानसिकसुद्धा त्रास त्यांना होतो अशा काही गोष्टी झाल्या की. आणि मग असे काय तर ते बोलतात. आता काठी घेऊन उभा राहिणी अशा एका व्यक्तीनं बोलणं हे कितपत योग्य आहे, एक आपल्या संस्कृतीमध्ये कसं बसतं आहे याच्यावरूनच त्यांच्या या प्रचारातल्या सगळ्या त्यांच्या वागणुकीवरून त्यांचा पराभव झाला, निश्चित झाला आहे हे दिसून येतं आहे.